काँग्रेस ने आणलं परंतु कुठलंही मशीन बिघडलं आणि त्यांनी काँग्रेसला मत दिलं असं एक उदाहरण सगळे मशीन बिघडलं तेव्हा बीजेपीला मत दिलं कशाला काँग्रेस आणलं चांगलं आहे एका मीटिंगमध्ये किती सर आता ते एक जूनमध्ये जो नवीन वन कायदा आला त्यानुसार त्यांनी ग्रामसभेचे अधिकार आता काढून घेतले तर त्याच्या विरोधातही एखादं स्टेटमेंट आलं पाहिजे परवाची आदिवासी हां हां ते आहे परवा हां हां आपला एरिया येणार चालू सर आज आमच्या समवेत माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आहेत जे लोकशासन आंदोलनसुद्धा चालवतात तर आज जी राहुलजींची ऐतिहासिक अशी सभा झाली तर त्या संदर्भात तुम्ही भविष्यात काय म्हणजे नोंदू इच्छिता सभा वगैरे मी अटेंड करत नाही पण मी चालतो त्यातून माझा जो राहुलचा परिचय झाला तुम्ही तिच्या माध्यमातून देशाला सांगू इच्छितो की आज जो भारत देश संकटात आहे तो जर खरंच सर्वांना बाहेर काढली आपली जबाबदारी आहे त्यासाठी राहुलला ताकद देणे आवश्यक आहे तो प्रामाणिक आहे तो कुठं बोलत नाही आणि त्याच्यामध्ये राजकारणाचे जे गुण लागतात ते नसले तरी तो सॅक्रिफाईस करायला तयार आहे जे सॅक्रिफाईस त्याच्या आजीने केलं त्याच्या बापाने केलं तेच सॅक्रिफाईस तो करायला रस्त्यावर आलेला आहे त्यामुळे आपण सभाने त्याला ताकद देणं महत्त्वाचं आहे यांच्या सभा मी कुठल्याच अटेंड केलं नाही आज पण नाही केली त्यामुळे त्याच्यावर काही बोलता येणार धन्यवाद असं फोन आला तर मिसेज भेटल्यानंतर अच्छा भेटलं का त्याची मिसेज भेटली